नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण संसद हे प्रकरण पाहत आहोत। भारतीय राज्यघटना या विषयामधील संसद हे प्रकरण पाहत आहोत। जरी तुम्हाला वाटत असेल की हे प्रकरण थोडं मोठं आहे, तरी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की या प्रत्येक उपघटकावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची रिस्क या ठिकाणी न घेता अभ्यास करायचा आहे। त्यामुळे जवळपास प्रत्येकच विषयाच्या उपघटकांच्या बाबतसुद्धा आपण या ठिकाणी चर्चा घेत आहोत। या ठिकाणी आता आपण कलम 87 पासून पुढे चर्चा करणार आहोत। कलम 86 पर्यंत 85 पर्यंत ऑलरेडी आपलं डिस्कशन झालेलं आहे। या ठिकाणी राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकारांचा संबंध संसदेशी कसा आहे याबद्दल आपण चर्चा करू आणि मग एक एक कलम बघत पुढे या ठिकाणी जाणार आहोत। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कलम 87 काय सांगतो या ठिकाणी, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे। लक्षात घ्या, संसदेची जी काही संयुक्त बैठक होते, हे संसदेचं संयुक्त बैठकीचं सत्र जे काही आहे याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 मध्ये करून ठेवलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, राष्ट्रपती अभिभाषण करतात, दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एकदा करतात आणि प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये करत असतात, लक्षात घ्या। त्यानंतर कलम 88, मंत्र्यांची आणि महान्यायवादीची नियुक्ती करण्याचा अधिकार। लक्षात घ्या, राष्ट्रपतींना पंतप्रधान किंवा त्याच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले सर्व मंत्री यांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे, यांना शपथ ते देतात। थोडक्यात, महान्यायवादी यांना सुद्धा या ठिकाणी शपथ देण्याचं काम हे राष्ट्रपतींचं आपल्याला दिसून येतं। महान्यायवादी म्हणजेच ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, त्याला AGI अशा नावाने सुद्धा ओळखलं जातं। आपण जास्त वेळ वाया न घालवता महान्यायवादी या पदासंदर्भात देखील थोडक्यात चर्चा करून घेऊया, कारण की हा टॉपिक देखील महत्त्वाचा आहे, याच्यावर देखील प्रश्न अधूनमधून विचारले जातात। अत्यंत थोडक्यात मोजक्या शब्दात या ठिकाणी माहिती पाहू आणि आपण पुढे जाऊ। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये या ठिकाणी महान्यायवादी या पदाची तरतूद केलेली दिसून येते। केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये भारताच्या महान्यायवादीचा सुद्धा समावेश होत असतो, हे आपण आधीच बघितलेलं आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आलेली आहे। ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ओळखले जातात। नेमणूक आणि पात्रतेसंदर्भात, भारताच्या महान्यायवादींची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते। सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास अर्हताप्राप्त असलेल्या व्यक्तीची नेमणूक महान्यायवादी म्हणून केली जाऊ शकते। पदावधीच्या संदर्भात मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, महान्यायवादीच्या बाबतीत आपण पदावधीचा विचार करतोय। महान्यायवादी पदाचा कालावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही, तसेच त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत व आधार याचीही घटनेमध्ये तरतूद कुठेच दिसत नाही। यावरून काय स्पष्ट होतं विद्यार्थी मित्रांनो, ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करू शकतात। म्हणजेच राष्ट्रपतींनी त्यांना केव्हाही पदावरून दूर केलं तरी त्यांचं काही ऑब्जेक्शन असू शकत नाही। तसेच असा संकेत पाळला जातो की मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास किंवा मंत्रिमंडळ बदलले तर महान्यायवादीसुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देत असतात। त्यांची नेमणूक मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच झालेली असते। जरी राष्ट्रपती करत असतात तरी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच झालेली असते। लक्षात घ्या, काय काय कर्तव्य पार पाडतात महान्यायवादी, काय काम पाहत असतात, काय कर्तव्य पार पाडत असतात, याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया। भारत सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी या नात्याने महान्यायवादी त्यांची कर्तव्ये खालीलप्रमाणे पार पाडतात। 1, राष्ट्रपतींकडून त्यांना वेळोवेळी संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर। विधिविषयक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, विधिविषयक म्हणजे कायद्याच्या बाबतीत, कायद्यासंबंधी, त्याला आपण विधिविषयक असं आपण म्हणत असतो, ठीक आहे। भारत सरकारला सल्ला ते देत असतात कायदेविषयक बाबींवर। भारताच्या सरकारला सल्ला देण्याचं काम ते करत असतात। राष्ट्रपतींकडून त्यांना नेमून दिली जातील
अशी आणि इतर विधिविषयक कामे ते करत असतात. घटनेने किंवा कोणत्याही कायद्याने त्यांच्याकडे सोपवलेली कार्य ते पार पाडत असतात. राष्ट्रपतींनी महान्यायवादी यांना पुढील नेमून दिलेली कार्य करावी लागतात. एक, सर्वोच्च न्यायालयात ज्या दाव्यांमध्ये भारत सरकार संबंधित आहे त्यामध्ये भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थिती लावणे, हजर राहणे. घटनेच्या कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या संदर्भात भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे, थोडक्यात भारताचा वकील म्हणून काम पाहणे, सरकारचा वकील म्हणून काम पाहणे. कोणत्याही उच्च न्यायालयातील कोणत्याही दाव्यात भारत सरकार संबंधित असेल तर भारत सरकारच्या वतीने सरकार सांगेल त्या पद्धतीने बाजू मांडणे, अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांची कार्य आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, महान्यायवादी यांच्या व्यतिरिक्त भारत सरकारचे इतरही काही कायदा अधिकारी आहेत. त्यांमध्ये सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया या पदांचा समावेश होतो. ते महान्यायवादीला त्यांच्या कामामध्ये सहाय्यक म्हणून या ठिकाणी दिसून येत असतात. मात्र ही पदे घटनात्मक नाही. मग घटनात्मक पद फक्त कोणतं आहे? महान्यायवादी. थोडक्यात आपण या ठिकाणी बघतोय कलम 76 या ठिकाणी सर्व तरतूद महान्यायवादी या पदासंदर्भात केलेली आहे, जो भारत सरकारचा वकील म्हणून या ठिकाणी काम पाहत असतो थोडक्यात. ओके, त्यानंतर आपण पुढे बघूया. विद्यार्थी मित्रांनो, कलम 88 उपस्थित राहू शकतात. कुठे? संयुक्त बैठकीमध्ये उपस्थित राहू शकतात राष्ट्रपती. इतर सभागृहांमध्ये राष्ट्रपती उपस्थिती देऊ शकतात. संसदेच्या कोणत्याही समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहू शकतात. त्यानंतर बघा, तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला अधूनमधून मी या बाबी का सांगत असतो, कारण की त्या परीक्षाभिमुख आहेत आणि कोणतीच गोष्ट सुटून नको जायला, म्हणून मी एक बारीक सारीक सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, प्रश्न तुम्हाला असा विचारला जाईल, मतदानाच्या दोन पद्धती आहेत आपल्याकडे, बरोबर? एक म्हणजे सरळ सरळ मतदान, जी आपली जगजाहीर पद्धत आहे. जगजाहीर पद्धतीमध्ये आपल्याकडे काय दिलेलं असतं? क्रमांक दिलेला असतो, 1, 2, 3, 4, बरोबर? त्यांची नावे पुढे दिलेली असतात, जे काय असेल XYZ, या नावाच्या पुढे त्याच्या पक्षाचं चिन्ह दिलेलं असतं, बरोबर? या चिन्हाच्या पुढे बटन दिलेलं असतं आणि इकडे लाईट दिलेला असतो, बरोबर? तर या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की मी माझ्या पक्षाचं चिन्ह बघतो, ओके, त्या पक्षाच्या समोर त्या उमेदवाराचं नाव बघतो, मला हा उमेदवार ह्या पक्षाचा योग्य वाटतो, मी ते बटन दाबतो, लाईट चमकतो, माझं मतदान झालं. या चारपैकी मी एकाच व्यक्तीला मतदान करतो, माझं मतदान होऊन जातं. हे सामान्य मतदान. परंतु एकल संक्रमणीय पद्धत म्हणजे कशी? तर लक्षात घ्या, जे बॅलेट पेपर असतं, बॅलेट पेपर म्हणजे मतपत्रिका आपण त्याला असं म्हणूया, ठीक आहे, त्याच्यावरती या ठिकाणी नावं दिलेली असतात, बरोबर? ही नावं दिलेली आहेत. समजा ही चार उमेदवार या ठिकाणी उमेदवार आहेत, बरोबर? आणि त्याच्यासमोर बॉक्सेस दिलेले आहेत, चौकोन दिलेले आहेत, बरोबर? मग या चारपैकी समजा राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे, बरोबर ना? तर मग मला या ठिकाणी नंबर नोंदवावा लागतो की 1, 2, 3, 4 या चार लोकांपैकी कोण राष्ट्रपती होईल किंवा व्हावं अशी माझी इच्छा आहे. मग मला वाटतं की हा बाबा योग्य जास्त उमेदवार असेल, मग मी याला एक नंबर दिला. लक्षात घ्या, जर का हा उमेदवार जर का राष्ट्रपती नाही होऊ शकला तर माझा 2 नंबरच्या पसंतीचा उमेदवार कोण, मग मी ती इथे लिहितो, माझा हा जर का नाहीच झाला इनकेस तर मग दुसरा कोण व्हावा अशी माझी इच्छा आहे, मग मी इथे 2 लिहितो, मी इथे 3 आणि इथे 4, असं जर का मी इथे या ठिकाणी क्रमवारी दिली आहे. अशी क्रमवारी ज्या प्रकारच्या मतदानात दिली जाते त्या मतदाराला एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत असं म्हणतात, ठीक आहे. मग तुम्हाला प्रश्न काय विचारला जाईल? प्रश्न असा विचारला जाईल तुम्हाला की खालीलपैकी कोणकोणत्या निवडणुकांमध्ये एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धतीचा अवलंब केला जातो. तर या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर राज्यसभा सदस्य, राष्ट्रपतीपदाची निवडणूक, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठीची निवडणूक, या सर्व ठिकाणी
एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो। अत्यंत परीक्षाभिमुख महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे। ठीक आहे, आपण पुढे कंटिन्यू करूया। आपण पाहूया कलम 93 कशाच्या संदर्भात आहे, 93, 94, 95। तर हे आहे विद्यार्थी मित्रांनो लोकसभेच्या संदर्भात। ठीक आहे, लोकसभा हे जे काही सभागृह आहे, या लोकसभा या सभागृहाच्या बाबत आपण आधी पण चर्चा केलेली आहे थोडक्यात, आता मी तुम्हाला पुन्हा सांगतोय। लोकसभा हे केंद्रीय कायदे मंडळाचं कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे, ज्यामध्ये प्रत्यक्ष प्रौढगुप्त मतदान पद्धतीद्वारे 18 वर्षावरील प्रौढ मतदार नागरिक मतदान करून आपला प्रतिनिधी निवडतात, त्याला खासदार असं म्हणतात। ठीक आहे, हे जे काही खासदार या सभागृहामध्ये जात असतात, हे या ठिकाणी काय काम पाहतात किंवा यांची पात्रता काय आहे, त्या संदर्भात पण आपण चर्चा करणार आहोत। सभापती कोण असतात या सभागृहाचे, उपसभापती कोण असतात, यांचे अधिकार काय काय आहेत, जर का सभापती नसतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोण काम पाहिल, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारलेले दिसतात। ती सर्व चर्चा आपण या ठिकाणी आज करणार आहोत। लक्षात घ्या, सभापती आणि उपसभापती, कलम 93 काय सांगतो? कलम 93, लोकसभा आपल्या सदस्यापैकी सभापती आणि उपसभापती म्हणून व्यक्तीची निवड करेल। म्हणजेच पहिले काय, की त्या व्यक्तीला जर का लोकसभेचा सभापती व्हायचा असेल तर पहिले त्याला काय व्हावं लागेल, सदस्य व्हावं लागेल। त्या सदस्यांमधूनच एकाची उपसभापती आणि दुसऱ्याची सभापती म्हणून निवड केली जाईल। कलम 94, सभापती लोकसभेच्या कार्यकालापर्यंत पदावर राहतो, परंतु काही परिस्थितीमध्ये त्याला आपले पद मुदतीपूर्व सोडावे लागते। सभापती व उपसभापती नसतो, कोणत्या कंडिशनमध्ये, ए, बी आणि सी, तीन केसेस आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। जर तो लोकसभेचा सदस्य राहिला नाही, लोकसभेचा सदस्यच राहिला नाही तर सभापती कसा होईल, राहू शकत नाही। म्हणजेच काय, की बाबा सदस्य म्हणून अपात्र जर का तो व्यक्ती ठरलेला आहे, अपात्र जर का ठरला तर त्याला सभापतीपदसुद्धा सोडावं लागेल, म्हणजेच लोकसभेचं अध्यक्षपदसुद्धा सोडावं लागेल। जर त्याने उपसभापतीला लिखित राजीनामा सादर केला, त्याची इच्छा नसेल आता त्या पदावर काम करण्याची, तो वैतागला अध्यक्षपदावर काम पाहून, तर तो त्या ठिकाणी काय करेल, उपसभापतीला लिखित स्वरूपात राजीनामा देणार। तिसरी कंडिशन, जर लोकसभेच्या सर्व सदस्यांनी बहुमताने ठराव करून जर का त्याला पदावरून दूर केलं, बरोबर, या तीन कंडिशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसतं सभापती हा आणि उपसभापती त्या सभागृहात त्या पदावर राहू शकत नाही। सभापती यांना पदावरून बडतर्फ करण्याचा ठराव मांडला असल्यास ते सभागृहाच्या अध्यक्षस्थानी असू शकत नाही, मात्र पहिल्या फेरीमध्ये मतदान करू शकतात। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, समजा ए नावाचा एक व्यक्ती हा लोकसभेचा सभापती आहे, ए नावाचा हा व्यक्ती लोकसभेचा सभापती म्हणून व्यवस्थित काम पाहत नाही आहे किंवा त्याच्यावरती आता विश्वास राहिलेला नाही सदस्यांचा, बरोबर, मग ते सदस्य त्याला पदावरून दूर करण्यासाठी जो ठराव मांडतील सभागृहामध्ये, त्याच्या कामकाजाचं देखरेख हे त्याच्याच अध्यक्षतेखाली कसं होईल, बरोबर ना, म्हणून त्या ठिकाणी संबंधित व्यक्ती त्या पदावरून दूर करण्याच्या ठरावाच्या कामकाजाच्या वेळी त्या पदावर राहणार नाही, परंतु फक्त पहिल्या फेरीमध्ये तो मतदान करू शकतो। ठीक आहे, कलम 95, सभापतीचे अधिकार, सभापतीचे पद रिक्त असेल तेव्हा राष्ट्रपती ठरवतील ती व्यक्ती सभापती म्हणून काम पाहतील। सभापतीचं पद रिक्त असेल त्यावेळेला राष्ट्रपती ठरवतील, जो ज्येष्ठ सदस्य असेल त्या ज्येष्ठ सदस्याची नेमणूक राष्ट्रपती या ठिकाणी करू शकतात। कलम 96, सभापती पहिल्या टप्प्यात मतदान करीत नाही, जर मते समसमान झाली तर तो त्याचे निर्णायक मत देतो। तुम्हाला प्रश्न विचारला जाईल विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये, की लोकसभेच्या सभापतीला आपले निर्णायक मत देण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमामध्ये नमूद केलेला आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 96 या ठिकाणी आर्टिकल 96 कलम 96 तरतूद केलेली आहे की सभापती पहिल्यांदा मतदान करणार नाही,
बरोबर। परंतु जर का एखाद्या विषयावर समसमान 50-50% एखाद्या विषयावर समसमान 50-50% जर का मत ठरलीत तर या विषयावर तोडगा काढण्यासाठी निर्णायक मत जे काही आहे हे निर्णायक मत कोण देणार तर सभापती देऊ शकतात। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे या ठिकाणी काय दिलंय, साधारण 5 वर्ष कालावधी करता या लोकसभेच्या सदस्यांची नेमणूक केली जाते, लक्षात घ्या। आणि साधारणपणे 5 वर्ष कालावधी हा त्या सभागृहाचा कालावधी चालतो। कधीपासून तर जी पहिली बैठक होते निवडणुकांनंतर जी सगळ्यात पहिली बैठक होते त्या पहिल्या बैठकीपासून पुढची 5 वर्ष असा कालावधी मोजला जातो। लोकसभा या सभागृहाचा कालावधी 5 वर्ष, त्यामुळे त्याच्या सदस्यांचा कालावधी 5 वर्ष, त्यामुळे त्याच्या अध्यक्षांचा कालावधी 5 वर्ष आणि विरोधी पक्षनेते सदस्य वगैरे यांचा सर्वांचाच कालावधी 5 वर्षांसाठीचा असतो, लक्षात घ्या। परंतु आपण या ठिकाणी त्याला काही अपवाद देखील पाहिली, बरोबर ना। जर का सदस्य अपात्र ठरला, जर का त्याच्यावर अविश्वासाचा ठराव आला किंवा त्याने राजीनामा दिला, अशा कंडिशनमध्ये 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी होऊ शकतो, अदरवाईज 5 वर्ष हा ठरलेला कालावधी आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण राज्यसभा या लोकसभा या सभागृहाच्या बाबतीत बघितलं त्याच पद्धतीने आपण राज्यसभा या सभागृहाच्या बाबतीत सध्या आता चर्चा करू। राज्यसभा हे जे काही सभागृह आहे हे राज्यसभा नावाचं सभागृह 1952 साली स्थापन झालं। 1952 सालापासून आजपर्यंत हे स्थायी सभागृह म्हणून ओळखलं जातं, कारण याचं एकदासुद्धा विसर्जन झालेलं नाही, होणार पण नाही। त्याचं कारण का, ते स्थायी सभागृह आहे। राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे। स्थायी सभागृह म्हणजे काय, की ज्या सभागृहाचं विसर्जन होत नाही। मग का विसर्जन होत नाही, त्याचं कारण असं की दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे रिटायर्ड होतात, निवृत्त होतात आणि त्याच्या पुढच्या वर्षी परत तेवढेच सदस्य त्या सभागृहात पाठवले जातात। त्यामुळे अखंड अविरत कार्य करत असलेलं सभागृह म्हणून राज्यसभा या सभागृहाचा उल्लेख त्या ठिकाणी केला जाऊ शकतो। राज्यसभा या सभागृहाच्या बाबतीत आपण आधीसुद्धा चर्चा केलेली आहे की राष्ट्रपती जो व्यक्ती असेल तो पदसिद्धरित्या राज्यसभा या सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असणार आहे। उपराष्ट्रपतीला जे मानधन मिळतं ते उपराष्ट्रपती पदाचं नसून ते राज्यसभेचा सभापती या पदाचंच मिळत असतं, ठीक आहे। आपण 1 बाय 1 एक कलमामध्ये काय काय तरतूद केली आहे यावर चर्चा करूया। अध्यक्ष उपाध्यक्ष Article 89 Clause 89, पंतप्रधान हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, हे वाक्य चुकीचं आहे, बरोबर ना। आपल्याला काय सांगितलेलं आहे, कोण राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल, उपराष्ट्रपती असेल। कोण असेल, उपराष्ट्रपती असेल, लक्षात घ्या, ठीक आहे ना। हे राज्यसभेचे पदसिद्ध उपराष्ट्रपती असतील। राज्यसभा सदस्यांपैकी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते, बरोबर। Article 90 ज्यावेळी उपाध्यक्ष पद रिक्त होते त्यावेळी राज्यसभा दुसऱ्या सदस्यांची अध्यक्ष म्हणून निवड करेल, बरोबर। उपाध्यक्ष पदावर नसतो, उपाध्यक्ष पदावर नसतो कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये, Condition 1, जर तो राज्यसभेचा सदस्यच नाही राहिला तर तो पदाधिकारी कसा राहील, अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष कसा राहील, बरोबर की नाही। उपाध्यक्ष तो राहू शकत नाही, ठीक आहे। सेकंड कंडिशन, जर त्याने अध्यक्षाला लिखित राजीनामा दिला, समजा मी राज्यसभा या सभागृहाचा उपसभापती आहे, बरोबर, मी माझ्या स्वतःच्या सहीनिशी सत्सद्विवेक बुद्धीचा वापर करून कोणाच्याही दबावाखाली न येता राज्यसभा या सभागृहाच्या सभापतीला राजीनामा दिला, मी जर का लेखी स्वरूपात माझ्या स्वाक्षरीनिशी स्वखुशीने राजीनामा दिला तर माझं सदस्यत्व रद्द झालं, त्यामुळे माझं उपाध्यक्षपदसुद्धा रद्द झालं। थर्ड कंडिशन, जर राज्यसभेने एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने त्याला काढण्याचा ठराव संमत केला, राज्यसभेच्या सदस्यांना या ठिकाणी संबंधित व्यक्ती उपसभापती म्हणून सध्या नको आहे,
अशा केसमध्ये उपाध्यक्ष पदावर राहू शकत नाही। कलम 91, उपाध्यक्ष अध्यक्ष असतो। उपाध्यक्ष हा व्यक्ति अध्यक्ष म्हणून काम पाहू शकतो। कोणत्या कंडिशन मध्ये? जेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष गैरहजर असतील, कोणत्याही कारणास्तव, बरोबर ना, प्राकृतिक अस्वास्थ्यामुळे किंवा संबंधित जर का आपल्या देशाच्या संबंधित काही विशेष प्रकारची बैठक आहे, परराष्ट्र धोरणाबद्दल काही चर्चा आहे किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या कारणास्तव समजा ते गैरहजर आहेत, राज्यसभा या सभागृहाचे अध्यक्ष जर का गैरहजर असतील तर त्यांच्या गैरहजेरीमध्ये उपाध्यक्ष हे अध्यक्ष म्हणून काम पाहू शकतात। जेव्हा अध्यक्षांचे पद रिक्त असेल तेव्हा राष्ट्रपती ठरवतील अशी व्यक्ती तात्पुरत्या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून काम पाहिल, तात्पुरत्या कालावधीसाठी काम पाहू शकतं राष्ट्रपतीने नेमलेला व्यक्ती। कलम 92, अध्यक्षाप्रमाणे उपाध्यक्षही गृहाच्या प्रमुखपदी असताना निर्णायक मत देत नाही। ठीक आहे, अध्यक्ष देऊ शकतो परंतु उपाध्यक्ष जर का त्या ठिकाणी, म्हणजे ही केस तुम्हाला समजली का विद्यार्थी मित्रांनो? लक्षात घ्या, अध्यक्ष सध्या गैरहजर आहेत, अध्यक्ष उपस्थित आहेत का? नाहीत। मग हे जे काही पद आहे या पदावर सध्या कोण बसलंय? उपाध्यक्ष। मग उपाध्यक्ष ज्या वेळेला अध्यक्षांच्या खुर्चीमध्ये बसलेला असेल त्यावेळेला तो निर्णायक मत देऊ शकतो का? नाही देऊ शकत, बरोबर ना? ठीक आहे, त्यानंतर बघा, दर दोन वर्षांनी एक तृतीयांश मेंबर रिटायर्ड होतात। मग तुम्हाला या ठिकाणी अत्यंत सहज फसवलं जाऊ शकतं प्रश्नामध्ये। कशी फसवणूक होऊ शकते? साधा तुम्हाला या ठिकाणी फक्त हा आकडा बदलून देतील। राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षांनी दोन तृतीयांश सदस्य असं जर का परीक्षेत दिलं, आपण सहज बोलताना बोलण्याच्या आणि वाचण्याच्या ओघामध्ये आपण असं कन्सिडर करून चालतो की दोन तृतीयांश असेल कदाचित। दोन तृतीयांश नाही विद्यार्थी मित्रांनो, एक तृतीयांश आहे। 1/3 सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात। आपल्या साध्या सोप्या परीक्षांमध्येच नाही विद्यार्थी मित्रांनो, तर MPSC राज्य सेवा परीक्षा असेल, PSI STI परीक्षा असेल, तलाठी पोलीस भरतीसारख्या परीक्षांमध्ये अशा पद्धतीने फक्त हा एक सिंगल आकडा बदलल्यामुळे सुद्धा मुलाचा प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं। ठीक आहे ना? त्यामुळे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा, 1/3 सदस्य दर दोन वर्षांनी। ठीक आहे, सदस्य हा पुन्हा निवडणुकीस पात्र आहे। आपल्याकडे बघा मित्रांनो, लोकशाही आहे, बरोबर ना? आणि आपल्याकडे लोकशाही असल्या कारणास्तव काय आहे, आपल्याकडे सर्व पदांसाठी A to Z राजकारणातल्या किंवा घटनात्मक काही पदं जर का सोडली तर जवळपास राजकारणातल्या सर्वच पदांच्या बाबतीत सदस्य हा निवडणुकीस पुन्हा पात्र आहे। पुन्हा निवडीकरता हा जो काही सदस्य आहे हा पात्र आहे पुनर्निवडणुकीसाठी। तुम्ही कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतात, कितीही वेळा पंतप्रधान होऊ शकतात, कितीही वेळा आमदार, खासदार, नगरसेवक होऊ शकतात, कितीही वेळा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतात। फक्त ठराविक काही अटी शर्ती आहेत, काही अलिखित संकेत पाळले जातात, काही अलिखित बाबी नियम म्हणून पाळल्या जातात। लक्षात घ्या, ते ॲक्च्युअल घटनेमधले नियम नाही आहेत। उदाहरणार्थ राष्ट्रपती पदाच्या बाबत, राष्ट्रपती संबंधित व्यक्ती कितीही वेळा होऊ शकतो, कितीही वेळा पुनर्निवडणुकीस पात्र असतो, परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एक पायंडा पाडला आणि त्यांनी अलिखित नियम करून ठेवला की बाबा राष्ट्रपती एक टर्म एकच व्यक्ती असेल, हा ना? तेव्हापासून तो अलिखित नियम पाळला जातो। परंतु प्रत्यक्ष घटनेमध्ये असं काही लिहून ठेवलं आहे का? अजिबात नाही। राज्यसभा हे स्थायी सभागृह असून राज्यसभा या सभागृहामध्ये जे सदस्य असतात त्या सदस्यांचा कालावधी 6 वर्षांचा असतो, 6 इयर्स। आपण लोकसभेच्या बाबतीत बघितलं, लोकसभेला फक्त 5 वर्ष या ठिकाणी कालखंड होता, राज्यसभेला मात्र या ठिकाणी 6 वर्षांचा कालखंड दिलेला दिसून येतो। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सभागृहातील मतदानाच्या संदर्भात या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, आपण ती डिस्कस करू, त्यावर चर्चा करूया। ठीक आहे, ओके, पुढे बघा, सभागृहातील मतदान, कलम 100 सभागृहातील मतदानासंदर्भात या ठिकाणी चर्चा दिलेली दिसून येते। सभागृहाच्या बैठकीत सर्व प्रश्नांचा निर्णय अन्य उपस्थित असलेल्या
व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने केली जाते, बरोबर। त्यानंतर सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांना पहिल्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार नाही, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, है ना, पहिल्या फेरीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही। पीठासीन अधिकारी म्हणजे कोण? पीठासीन अधिकारी म्हणजे सभागृहाचे सभापती किंवा उपसभापती, त्यांना आपण पीठासीन अधिकारी असं म्हणतो, ठीक आहे। मतांच्या समसमानतेच्या स्थितीत निर्णायक मत देऊ शकतात, निर्णायक मत ते देऊ शकतात, है ना। सभापती निर्णायक मत देऊ शकतो, समजा हो म्हणणारे पण 50 लोक आहे आणि नाही म्हणणारे पण 50 लोक आहे, मग अशा वेळी निर्णय होईल कसा, बरोबर ना, समसमान मतं पडलेली आहेत। मग त्या ठिकाणी अध्यक्ष आपलं निर्णायक मत देतो आणि कुठल्या तरी बाजूने 51 मतं घेऊन निर्णय लावून टाकतो। सभागृहाचे एखादे पद जर का रिक्त झालं असेल तर सभागृहाने केलेले कामकाज विधिग्राह्य राहते, असते म्हणजे विधिग्राह्य राहते। संसदेच्या सभागृहाची सभा भरविण्यासाठी आवश्यक असलेल्या 110 सदस्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे, लक्षात घ्या। आता विद्यार्थी मित्रांनो, याला काय म्हणतात? याला म्हणतात गणपूर्ती। याला काय म्हणतात? गणपूर्ती। यालाच काय म्हणतात? कोरम, गणसंख्या, लक्षात घ्या। गणपूर्तीच्या अभावी सभागृह तहकूब करणे किंवा गणपूर्ती होईपर्यंत सभा स्थगित करणे हे अध्यक्ष किंवा सभापतींचे कर्तव्य असेल, लक्षात घ्या। 1/10 म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरण म्हणून सांगतो, समजा मी क्लास घेतो, माझ्या क्लासमध्ये 50 विद्यार्थ्यांची एक बॅच आहे, या 50 विद्यार्थ्यांपैकी कोणत्याही कारणास्तव, कोरोना काळ आहे, बसेस बंद आहेत, पाऊस जोरदार होता, कोणतीही आपत्ती आलेली आहे, कोणत्याही कारणास्तव फक्त आज 10 विद्यार्थी पोहोचू शकले, ठीक आहे। मग या फक्त 10 विद्यार्थ्यांसमोर मी माझं लेक्चर घेईल का? आज नाही। तर मी माझा क्लास ज्यावेळेला बनवला त्यावेळेला माझ्या क्लासचा मी एक नियम बनवला की बाबा 50 किमान 25 विद्यार्थी जर का असतील तरच मी या ठिकाणी लेक्चर घेईल, जेणेकरून इतर मुलांचं नुकसान होता कामा नये, अदरवाईज एखाद्या दिवशी सुट्टी द्यावी लागली तरी चालेल, बरोबर आहे की नाही। मग ज्या पद्धतीने आपण आपला नियम बनवला क्लासचा, हे अत्यंत सोप्या साध्या शब्दात मी याकरता सांगतोय कारण की हे उदाहरण तुम्हाला समजलं पाहिजे, कोरम गणसंख्या हे नेमकं काय हे समजलं पाहिजे। मग या सभागृहाने देखील अशा पद्धतीने त्याचा कोरम बनवला की बाबा जर का सभागृहाची टोटल स्ट्रेंथ ही 100 असेल तर त्या 100 किमान 10 लोक सभागृहामध्ये ॲक्च्युअल उपस्थित असतील तरच सभागृहाचं कामकाज चालेल, बरोबर की नाही। 1/10 गणसंख्या कोरम गणपूर्ती असं म्हणून ओळखलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, संसद या सभागृहाच्या मध्ये लोकसभा आणि राज्यसभा, राष्ट्रपती या तिघांचा समावेश होतो। याचे कलमं जे काही आहेत ती साधारणपणे 72 सुरू होऊन 112 आहेत, तर त्यापैकी आपण 100 कलमापर्यंत जी चर्चा आता आपण बघितली, सभागृहातील मतदान, त्याची प्रक्रिया ही कलम 100 नमूद आहे। इथंपर्यंतचं आपण डिस्कशन योग्य त्या पद्धतीने घेतलेलं आहे, अत्यंत परीक्षाभिमुख आणि समजेल अशा भाषेमध्ये आपण हे सर्व टॉपिक कव्हर करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, 72 तर कलम 100 आपलं डिस्कशन झालेलं आहे, या लेक्चरमध्ये आपण कलम 101 पुढे चर्चा करणार आहोत 123। विद्यार्थी मित्रांनो, 123 राष्ट्रपतीचा वटहुकुमासंबंधीचा अधिकार आपल्याला दिसून येतो, तिथपर्यंत आपण ही सर्व चर्चा करणार आहे। तिथपर्यंत येऊन संसद या प्रकरणाशी संबंधित सर्व कलम संपलेले असतील आणि संसद हा घटकसुद्धा संपलेला असेल। विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपण अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा हा घटक पुस्तकात जर का तुम्ही वाचला तर किमान 2-3 वेळा वाचावा लागतो, एकदा वाचून तर कोणत्याच प्रकारे काहीच तुम्हाला समजत नाही, असा महत्त्वाचा अवघड वाटणारा घटक आपण अत्यंत सोप्या शब्दात या ठिकाणी सहजरित्या फ्लोचार्ट ट्री डायग्रामच्या माध्यमातून शिकत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया संसद सदस्यतेची अपात्रता। अपात्रता लक्षात घ्या, डिस्क्वालिफिकेशन। तर या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 101 काय म्हटलेलं आहे, एखादी व्यक्ती सदस्य असत नाही किंवा राहत नाही कोणत्या कंडिशनमध्ये, एखादी व्यक्ती जर राज्यसभा व लोकसभेत एकाच वेळी निवडून आली असेल, लक्षात घ्या, असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं।
एखादी व्यक्ती जर का राज्यसभा या सभागृहाचा सदस्य आहे, पुन्हा लोकसभेचे निवडणुका लागल्या, संबंधित व्यक्तीने अर्ज भरला, तो निवडून पण आला, तो दोनही सभागृहाचा सदस्य झाला, त्याला 10 दिवसाच्या आत निर्णय घ्यावा लागेल. संबंधित व्यक्तीला 10 दिवसाच्या आत निर्णय घ्यावा लागेल, त्याला ठरवावं लागेल की मी कोणत्या सभागृहाचा सदस्य राहणार आहे. बरोबर, त्याने जर का हे लेखी स्वरूपात जर का सादर नाही केलं 10 दिवसांच्या आत जर का त्याने निर्णय नाही घेतला तर काय होईल, तर त्याचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द होईल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेचं सदस्यत्व रद्द होईल, लोकसभेचं त्याचं सदस्यत्व कायम राहील, कारण की लोकांनी त्याला निवडून दिलं आहे ना. बरोबर ना, आणि लोकसभा हे कसं आहे, प्रत्यक्ष प्रौढगुप्त मतदान पद्धतीचं प्रथम सभागृह आहे, कनिष्ठ सभागृह आहे, त्यामुळे लोकसभेचं सदस्यत्व त्याचं राहील. जर का त्याने 10 दिवसाच्या आत निर्णय नाही दिला तर राज्यसभेचं सदस्यत्व ऑटोमॅटिक रद्द आणि लोकसभेमध्ये तो सदस्य. लक्षात आलं, एकाच वेळी त्या ठिकाणी दोनही सभागृहांमध्ये सदस्यत्व मिळवता येत नाही. एखादा सदस्य एकाच वेळी संसद आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य असू शकत नाही. बरोबर ना, म्हणजे एकच व्यक्ती आमदार पण आणि खासदार पण असू शकतो का? कधीच असू शकत नाही. बरोबर ना, एकाच वेळी 2 लाडू कसे काय खाता येणार? केंद्राचा पण 1 लाडू आणि राज्याचा पण 1 लाडू शक्य आहे का? हा ना, एका वेळी एकाच ठिकाणी एकतर संसदेचा सदस्य असेल, एकतर राज्य विधिमंडळाचा, एकतर आमदार म्हणून ओळखलं जाईल, एकतर खासदार म्हणून ओळखलं जाईल. एकाच वेळी एक व्यक्ती आमदार ऑब्लिक खासदार असू शकत नाही. ठीक आहे, संसदेतील जागा रिक्त होऊ शकतात. कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये? जर तो कलम 102 नुसार अपात्र असेल, जर सदस्याने लेखी राजीनामा अध्यक्ष किंवा सभापतीकडे दिलेला असेल, म्हणजे त्याची संसदेतील जागा रिक्त होते. संसदेतील जागा सदस्याची रिक्त होते. बरोबर की नाही? एखादा सदस्य आहे, तो खासदार आहे लोकसभेमध्ये, त्याने लेखी स्वरूपात अध्यक्षांकडे राजीनामा स्वीकारला, राजीनामा दिला, अध्यक्षांनी पण तो स्वीकारून घेतला, तर त्याचं पद रिक्त होईल. पण सहसा अध्यक्ष राजीनामा स्वीकारत नाहीत. लक्षात घ्या, असं आहे की अध्यक्ष या ठिकाणी राजीनामा आल्यानंतर संबंधित व्यक्तीने राजीनामा कुणाच्या दबावाखाली तर नाही दिलेला ना, याचा देखील विचार करतात. संबंधित व्यक्तीला पुनर्विचार करण्यासाठी वेळ देतात आणि मगच राजीनामा स्वीकारतात. ठीक आहे, एखादी व्यक्ती अध्यक्षांच्या संमतीशिवाय गैरहजर जर का असेल, बरोबर, एखादी व्यक्ती संसदेचा सदस्य आहे परंतु ती अध्यक्षांच्या संमतीशिवाय सलग आणि सतत वर्षभर गैरहजर आहे, तर त्याचं अपात्रता निश्चित आहे. बरोबर की नाही? त्यानंतर बघा, कलम 102, संसद सदस्याच्या अपात्रता ABCD कोणत्या कोणत्या केसेसमध्ये होऊ शकते. ठीक आहे, राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली लाभाचे पद जर का धारण केलेले असेल, बरोबर, राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील जर का लाभाचं पद धारण केलेलं आहे, म्हणजे संबंधित व्यक्ती या ठिकाणी संसदेमध्ये सदस्य आहे, म्हणजे तो खासदार आहे. बरोबर, आणि राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या एखाद्या पदाच्या संबंधी जर का त्याला लाभ मिळत असेल तर अशी व्यक्ती अपात्र ठरेल. कारण का? खाली राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेलं जे काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी तो लाभाचं पद धारण करतो आहे, योजना आहे, प्रकल्प आहे, संस्था आहे, जे काही असेल शासनाकडून लाभ घेतो आहे, आणि केंद्र सरकारमध्ये बसून संसदेचा सदस्य म्हणून तो कायदा बनवतो आहे, तो कायदेमंडळाचा सदस्य आहे. मग लक्षात घ्या, तो असेच कायदे बनवण्यावर भर देईल. जर का यांची मेजॉरिटी झाली तर हे लोक असेच कायदे बनवतील, जेणेकरून या ठिकाणी या संस्थेला, या घटकाला, या फर्मला, या उपक्रमाला, या प्रकल्पाला लाभ झाला पाहिजे. बरोबर ना, मग लाभाचं पद त्याच्या ठाई असता कामा नाही, कारण ते स्वतः कायदे बनवतात. ठीक आहे, सेकंड कंडिशन, जर तो मनोविकलांग असेल व न्यायालयाने तसे घोषित केलेले असेल, जर तो दिवाळखोर असेल, अशा सगळ्या कंडिशनमध्ये त्याचं सदस्यत्व रद्द होईल. पुढे, जर तो भारताचा नागरिक नसेल, बरोबर ना, संबंधित एखादा व्यक्ती भारताचं नागरिकत्व मी मिळवलं आहे असं भासवून जर का सभागृहाचा सदस्य झाला असेल, किंवा
त्याचं नागरिकत्व जर का रद्द झालं असेल, बरोबर, त्याने स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल किंवा तो परकीय देशाप्रती निष्ठा किंवा इमान देण्यास वचनबद्ध असेल, तर अशा सर्व कंडिशनमध्ये संसद सदस्याची पात्रता असू शकत नाही, म्हणजे अपात्र तो ठरतो, म्हणजेच तो डिस्क्वालिफाय ठरतो, म्हणजेच त्या सभागृहाचा तो सदस्य राहत नाही. कलम 103 काय सांगते बघा, सदस्याच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय. कलम 102 अन्वये अपात्र झाला आहे याबाबत कोणताही प्रश्न उद्भवल्यास तो प्रश्न राष्ट्रपतींकडे निर्देशित केला जाईल आणि त्याचा अंतिम निर्णय ते घेतील. लक्षात घ्या, राष्ट्रपती या ठिकाणी निर्णय देतील. मात्र अशा प्रश्नावर निर्णय देण्यापूर्वी राष्ट्रपती निवडणूक आयोगाचे मत लक्षात घेतील, कारण की निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अधीन राहूनच राष्ट्रपतीसुद्धा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतील. परस्पर अशा पद्धतीचा कोणताही निर्णय कोणतीच व्यक्ती घेऊ शकत नाही. आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे, लोकशाही आहे, ठीक आहे. त्यानंतर आपलं सर्व कामकाज घटनेने या ठिकाणी बांधील आहे, घटनेत जे नमूद केलं आहे त्याच पद्धतीने आपण काम पाहू शकतो. त्यानंतर बघा, कलम 104 काय म्हटलेलं आहे, संसदेच्या सभागृहात स्थानापन्न झाल्यास किंवा मतदान केल्यास तो व्यक्ती प्रतिदिन 500 रुपये दंडास पात्र असतो. कोणत्या कंडिशनमध्ये त्याला दंड होऊ शकतो, जर त्याने शपथ घेण्यापूर्वी असे केले. शपथ घ्यायच्या आधीच तो सभागृहामध्ये स्थानापन्न झाला किंवा शपथ घ्यायच्या आधीच त्याने कुठल्या तरी ठिकाणी मतदान केलं संसद सदस्य म्हणून, असं चालत नाही. त्याला शपथ आधी घ्यावी लागेल, नंतर त्याचे पुढचे सगळे इश्यू होतील. जर त्याने आपण सदस्यत्वास अपात्र झालो आहोत असे माहीत असताना सुद्धा मतदान केलं, त्याला जर का माहिती आहे की मी संसद सदस्य म्हणून अपात्र ठरलो आहे कोणत्याही कारणास्तव, आणि हे माहीत असताना सुद्धा त्याचा का त्याने मतदानामध्ये भाग घेतला, जरी त्याने सभागृहामध्ये स्थानापन्न होऊन चर्चा केली किंवा इतर जे काही, तर अशा व्यक्तीला प्रतिदिन इतका मोठा दंड आहे, इतका प्रचंड दंड आहे, 500 रुपये रोज, 500 रुपीज ओनली डेली. 5 लाख पण ठेवला, 5 करोड पण ठेवला ना, तरी काही फरक पडणार नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी कायदे बनवणारे लोक हे स्वतःच आहेत ज्यांना आपण खासदार म्हणतो, ज्यांना संसद सदस्य म्हणतो, त्यांनीच हे स्वतः स्वतःसाठी नियम केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, दंड इतका मोठा आहे की आजकाल कोणत्याही सिव्हिलियनने ट्रॅफिक सिग्नल जरी तोडला किंवा त्याच्याकडून तुटला किंवा कोणत्याही नियमांचं पालन नाही झालं किंवा आता कोरोनाच्या कालखंडामध्ये साधा मास्क जरी नाही वापरला तर याच्यापेक्षा जास्त रकमेचा दंड होतो. आणि खासदाराला किती दंड आहे, 500 रुपये. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण यानंतर बघूया संसदीय विशेषाधिकार, ठीक आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 105 संसदीय विशेषाधिकारांची तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. संसदेतील भाषण स्वातंत्र्य व स्वतःच्या कामकाजाच्या प्रकाशनाचा हक्क या ठिकाणी सदस्याला आहे. संसदेला आपले अहवाल, चर्चा, कामकाज प्रकाशित करण्याचा अधिकार आहे. न्यायालयांना गृहांच्या किंवा त्यांच्या समित्यांचे कामकाजाची चौकशी करण्याचा अधिकार नाही. न्यायव्यवस्था ही जरी स्वतंत्र असली तरी संसदीय कार्यप्रणालीचे सुद्धा अधिकार या ठिकाणी अबाधित असल्याचं आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी भारतीय राज्यघटनेमध्ये पेन्शनची कोणतीही तरतूद नव्हती. आदरणीय सदस्यांना, MPs, मेंबर ऑफ पार्लमेंट, सांसद, संसद सदस्य, खासदार असं आपण त्यांना म्हणतो, पेन्शनची तरतूद नव्हती. पण सध्या पेन्शनची तरतूद आहे विद्यार्थी मित्रांनो. संसद सदस्याला विमान प्रवास, रेल्वे प्रवास, ST प्रवास, वाहनासाठीचा कर्ज 1 रुपयात, 2 रुपयात, कॅन्टीनमध्ये सगळ्या प्रकारचे सगळे पदार्थ, कॅन्टीनमध्ये सगळ्या सुविधा, राहण्याची सोय, VIP पास, VIP ट्रेन, सर्व प्रकारच्या सर्व फॅसिलिटीज असल्याचे आपल्याला दिसून येतं.
अगदी रिटायरमेंटनंतर पेन्शन सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मनुष्य फक्त आयुष्यात एकदा जरी खासदार झाला ना, त्याला कोणत्याच प्रकारच्या आयुष्यात कोणत्याच प्रकारची कमी पडणार नाही. इतकी सगळी फॅसिलिटी या ठिकाणी शासनाने आपल्याला देऊ केलेली आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पुढे पाहूया संसदेतील अर्थसंकल्पीय प्रक्रिया. ठीक आहे, अर्थसंकल्प, अर्थसंकल्प या शब्दाला भारतीय राज्यघटनेमध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा उल्लेख केलेला दिसून येतो. बरोबर, वार्षिक वित्तीय विवरणपत्र, ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण बजेट असं म्हणतो, ज्यालाच आपण अंदाजपत्रक असं म्हणतो, ज्यालाच आपण वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं म्हणतो. लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्राचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. राष्ट्रपती प्रत्येक वित्तीय वर्षासाठी अंदाजित जमा खर्चाचे वार्षिक वित्तीय विवरणपत्रक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्याची व्यवस्था करतात. ठीक आहे. सेकंड, भारताच्या संचित निधीवरील प्रभारित खर्च, भारताच्या संचित निधी म्हणून करावयाचा खर्च याचा देखील उल्लेख आपल्याला स्पष्ट केल्याचं दिसून येतं. थर्ड, भारताच्या संचित निधीवर प्रभारित खर्चाचा समावेश असतो. ए बी सी डी चार कंडिशन दिले आहेत, एक एक बघू. एक, राष्ट्रपतीचे वित्तलब्धी व भत्ते आणि त्यांच्या पदासंबंधीचा खर्च कशातून दिला जातो, संचित निधीतून दिला जातो. सगळे वेतन आणि भत्ते, राज्यसभेतील अध्यक्ष उपाध्यक्ष लोकसभेतील सभापती उपसभापती यांचा सर्व मानधन वेतनाचा भत्त्याचा खर्च संचित निधीतूनच दिला जातो. सरकारचे देय असे व्याज, सरकारला जे काही व्याज द्यायचं आहे कुठल्याही आपण घेतलेल्या कर्जावर, तर ते देखील संचित निधीतून दिलं जातं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचे वेतन, त्यांचे भत्ते, त्यांचे पेन्शन हे सुद्धा आपल्याला संचित निधीतून दिलं जातं. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पेन्शन, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे वेतन, भत्ते, पेन्शन हे सर्व संचित निधीतून दिलं जातं. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल विद्यार्थी मित्रांनो, की राष्ट्रपती किंवा घटनात्मक पदांवर असलेल्या सर्व व्यक्तींचे मानधन वेतन भत्ते हे आपण खालीलपैकी कशातून देऊ करतो, तर आपण संचित निधीमधून देऊ करतो. आणि संचित निधीचा उल्लेख हा वार्षिक विवरणपत्राशी संबंधित आलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये अंदाजपत्रक, अर्थसंकल्प, बजेट किंवा त्याला भारतीय राज्यघटनेच्या भाषेमध्ये, भारतीय राज्यघटनेत उल्लेख केला आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्रक असा यामध्ये दिसून येतो. पुढे बघू आपण विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार. राष्ट्रपतीचे काही विशेष अधिकार आहेत कायदेविषयक. कलम 123 या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख दिसतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 123 मध्ये राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार आहे. लक्षात घ्या, संसदेचे अधिवेशन सुरू नसल्यास, लक्षात घ्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, संसदेचे अधिवेशन सुरू नसल्यास म्हणतोय या ठिकाणी मी. ठीक आहे, संसदेचं अधिवेशन जर का सुरू असेल तर कायदे करणारी संस्थाच संसद आहे ना, लक्षात घ्या, है ना. त्यामुळे कोणताही नियम बनवायचा असेल तर सभागृहामध्ये बिल पारित करून लोकसभेत पारित करतील बहुमताने, राज्यसभेत पारित करतील बहुमताने, राष्ट्रपतीकडे पाठवतील स्वाक्षरीसाठी, आणि राष्ट्रपतीची स्वाक्षरी मिळाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. परंतु संसदेचं अधिवेशन चालू नाही आहे, मग संसदेचं अधिवेशन चालू नाही आहे आणि अचानक अशी एखादी परिस्थिती उद्भवली की आपल्याला तात्काळ या ठिकाणी अशा पद्धतीचा नियम असणं गरजेचं आहे असं जर का संसदेला वाटलं, तर राष्ट्रपतीच्या माध्यमातून अशा पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे की राष्ट्रपती वटहुकूम काढतील आणि त्या वटहुकुमाला पुढे जाऊन संसद मंजुरी देईल आणि भविष्यात त्याचा कायदा म्हणून उपयोग करतील. परंतु जर का अचानक परिस्थिती उद्भवली आणि संसदेचं अधिवेशन सुरू नसेल, अशा कंडिशनमध्ये राष्ट्रपतीच्या वटहुकुमाचा वापर सरकार करू शकतं. लक्षात घ्या, संसदेचे अधिवेशन सुरू नसल्यास आणि एखादा कायदा तातडीने करण्याची गरज निर्माण झाल्यास राष्ट्रपती तसा अध्यादेश काढतात. सेकंड,
संसदेचे अधिवेशन बोलाविणे आणि सत्र समाप्ती करणे याचा राष्ट्रपतींना अधिकार असतो. थर्ड, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलाविण्याचा या ठिकाणी राष्ट्रपतींना अधिकार असल्याचं दिसून येतं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक, जॉईंट सिटिंग असं आपण त्याला म्हणतो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 मध्ये असल्याचं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती संसदेसमोर अभिभाषण करत असतात. लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारला जाईल, राष्ट्रपती वटहुकूम केव्हा काढतात? संसदेचं अधिवेशन सुरू नसताना. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये तरतूद आहे ह्या वटहुकुमाच्या संदर्भात? तर 123 मध्ये तरतूद आहे वटहुकूम राष्ट्रपतींचा. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं राज्यसभा आणि लोकसभा या दोन सभागृहांना प्रत्येकी राज्यसभेच्या बाबतीत एक सभापती एक उपसभापती असतो. राज्यसभेचा सभापती हा पदसिद्धरित्या या ठिकाणी उपराष्ट्रपती असतो, तर उपसभापती हा त्या सदस्यांमधूनच निवडून दिला जातो. लोकसभा या सभागृहाचे एक अध्यक्ष असतात, एक उपाध्यक्ष असतात. दोनही जर का गैरहजर असतील, अध्यक्ष गैरहजर असतील, तर अशा कंडिशनमध्ये राष्ट्रपती सांगतील किंवा ज्येष्ठ सदस्याला संधी देतील, तो या ठिकाणी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून काम पाहिल. ठीक आहे, आपण काही कन्सेप्ट या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, संसदीय नेता म्हणजे काय, विरोधी पक्ष नेता म्हणजे काय, संसदेची अधिवेशने, लोकसभेचे विसर्जन, कलम 100 आणि त्यासंबंधीचं मतदान काय आहे, आणि दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सभागृह नेता ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, संसदेतील सभागृह नेता, संसदेतील नेता किंवा सभागृह नेता, लक्षात घ्या, या ठिकाणी लीडर ऑफ द हाऊस असा देखील त्याचा उल्लेख केला जातो. सभागृह नेता असं त्याला म्हणतात. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सभागृह नेता या पदाची नेमणूक केली जाते. अर्थात हे पद घटनात्मक पद नसून त्याची तरतूद दोन्ही सभागृहाच्या कार्यपद्धती नियमांमध्ये दिलेली आहे. त्यानुसार पंतप्रधान लोकसभेचे सदस्य असल्यास ते लोकसभेचे सभागृह नेते म्हणून कार्य करतात. अशावेळी राज्यसभेचा सभागृह नेता म्हणून एखाद्या मंत्र्याची नेमणूक पंतप्रधानामार्फत केली जाते. पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य असल्यास ते राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून कार्य करतात. अशावेळी लोकसभेचा सभागृह नेता म्हणून एखाद्या मंत्र्याची नेमणूक पंतप्रधानामार्फत केली जाऊ शकते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, विरोधी पक्ष नेता. विरोधी पक्ष नेता काय आहे विद्यार्थी मित्रांनो? लीडर ऑफ द ऑपोजिशन असं म्हणतात त्याला, लीडर ऑफ द ऑपोजिशन असा त्याचा उल्लेख केला जातो. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेत्याची तर नेमणूक केली जाते. सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 110 जागा मिळवणाऱ्या विरोधी पक्षांपैकी सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्यास सभागृहाचा विरोधी पक्ष नेता म्हणून नेमला जातो. लक्षात घ्या, विरोधी पक्ष म्हणजे कंपल्सरी नाही की दोनच काँग्रेस आणि BJP हे दोनच मोठे पक्ष आहेत आणि त्यापैकीच कोणतरी विरोधी पक्ष नेता असेल असं नाही. इतरही भरपूर मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, ज्यांची संख्या खूप मोठी आहे सभागृहामध्ये. तर यापैकी 110 जागा मिळवणाऱ्या विरोधी पक्षांमध्ये जो काही सर्वात मोठा विरोधी पक्ष असेल त्याचा सदस्य हा विरोधी पक्ष नेता म्हणून नेमला जातो. संसदीय शासन व्यवस्थेत सरकारी धोरणांवर रचनात्मक टीका करणे आणि पर्यायी शासन व्यवस्था उपलब्ध करून देणे हे विरोधी पक्षाच्या नेत्याचं काम आहे. 1969 मध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेता या पदास मान्यता देण्यात आलेली होती. पुढे 1977 मध्ये या पदास वैधानिक दर्जा देण्यात आला. त्यानुसार विरोधी पक्ष नेत्यास कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, त्यानंतर संसदेची अधिवेशने आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रो. संसदेची अधिवेशने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, याच्यावरती अधूनमधून प्रश्न विचारले जातात. संसद अधिवेशनांच्या स्वरूपात कार्य करते.
या प्रक्रियेमध्ये अधिवेशन बोलाविणे, त्यातील सभा भरविणे व सत्र समाप्ती करणे या प्रमुख बाबींचा समावेश होतो. लोकसभा विसर्जित करणे हा प्रक्रियेचा समावेश त्यामध्ये होतो. अधिवेशन बोलाविणे म्हणजे काय? कलम 85 अन्वये राष्ट्रपती योग्य वेळी व योग्य ठिकाणी संसदेच्या प्रत्येक सभागृहास अधिवेशनासाठी आमंत्रित करत असतात. मात्र संसदेच्या दोन्ही अधिवेशनांदरम्यान 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असता कामा नाही. म्हणजेच संसदेची एका वर्षात किमान 2 अधिवेशने व्हावीत. सध्या मात्र एका वर्षात 3 अधिवेशने होतात. 3 अधिवेशनं कोणती कोणती? तर ती आपण या ठिकाणी बघूया. 1 अर्थसंकल्पीय अधिवेशन, 2 पावसाळी अधिवेशन आणि 3 हिवाळी अधिवेशन. लक्षात घ्या, हे जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, हे साधारण फेब्रुवारीपासून तर मेपर्यंत चालतं. फेब्रुवारी ते मे, ठीक आहे. त्यानंतर पावसाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन हे जुलैपासून तर साधारणपणे सप्टेंबरपर्यंत चालतं. आणि त्यानंतर असतं हिवाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन हे नोव्हेंबरपासून तर डिसेंबरपर्यंत चालतं. लक्षात घ्या, असे 3 प्रकारच्या अधिवेशनांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. 1 म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन, 2 म्हणजे पावसाळी अधिवेशन आणि 3 म्हणजे हिवाळी अधिवेशन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण पुढची कन्सेप्ट पाहत आहोत, लोकसभेचं विसर्जन. लोकसभेचं विसर्जन कोणत्या कोणत्या प्रकारे होतं लक्षात घ्या. लोकसभेचा नियमित 5 वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला तर लोकसभा विसर्जित होणार, ठीक आहे. सेकंड, नियमित 5 वर्षांचा कार्यकाळ संपण्याच्या आत राष्ट्रपतींना जर का पंतप्रधानाने सल्ला दिला की लोकसभा बरखास्त करून टाका, तर असा सभा असा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे. राष्ट्रपतीला सभागृह बरखास्त करावाच लागेल, ठीक आहे. अशा कंडिशनमध्ये लोकसभा विसर्जित होते. लोकसभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या व तिच्या समित्यांच्या समोरील सर्व कामकाज म्हणजे विधेयक, प्रस्ताव, ठराव, नोटिसा, अर्ज इत्यादी संपुष्टात येतं. ते नवनिर्मित लोकसभा पुन्हा नवनिर्मित लोकसभेमध्ये ते पुन्हा मांडता येऊ शकतं. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघूया, कलम 100 अंतर्गत मतदान. सभागृहात कलम 100 अन्वये संसदेच्या सभागृहातील मतदानाची तरतुदी. संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या बैठकीतील किंवा सभागृहाच्या संयुक्त बैठकीतील सर्व प्रश्नांचा निर्णय अध्यक्ष किंवा सभापती वगळता अन्य उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने म्हणजेच साध्या बहुमताने केला जातो. केवळ घटनेत उल्लेख केलेल्या काही विशेष बाबींसाठीच वेगवेगळ्या प्रकारच्या विशेष बहुमतांची आवश्यकता असते. सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांना पहिल्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार नाही, मात्र मतांच्या समसमानतेच्या मध्ये निर्णायक मत म्हणजेच कास्टिंग वोट ते देऊ शकतात. गणपूर्ती आपण याआधी बघितली विद्यार्थी मित्रांनो. गणपूर्ती म्हणजेच कोरम म्हणजेच गणसंख्या, ती 1/10 अशी आहे. त्यानंतर आपण पाहतोय दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. संयुक्त बैठकीचा जो उल्लेख आहे मित्रांनो, हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 केलेला आहे. दोनही सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, ही दोनही सभागृह मिळून त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या अशा एखाद्या विषयावर चर्चा करतात. संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे आणि लोकसभा सभापती हे त्या ठिकाणी संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्या ठिकाणी घटनेच्या कलम 108 दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची तरतूद स्पष्ट केलेली आहे. दोन्ही सभागृहाचे सामान्य वित्तीय विधेयक संमत करताना मतभेद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी घटनेत संयुक्त बैठकीचा पद्धतीची तरतूद देण्यात आलेली आहे. मतभेद निर्माण करणाऱ्या परिस्थिती कोणत्या कोणत्या असू शकतात? तर जसं एका सभागृहाने विधेयक संमत करून दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं, परंतु पुढील 3 परिस्थितीमध्ये हे सभागृहांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. जर दुसऱ्या सभागृहाने विधेयक ते फेटाळून लावलं, म्हणजे पहिल्याने मंजूर केलं होतं, दुसऱ्या सभागृहाने ते फेटाळून लावलं. सेकंड कंडिशन, जर विधेयकात करावयाच्या सुधारणेसंबंधी दोन्ही सभागृहांमध्ये अंतिम मतभेद झाला, म्हणजेच दुसऱ्या सभागृहाने सुचवलेल्या सुधारणा पहिल्या सभागृहाने फेटाळून लावल्या, ही सेकंड कंडिशन होऊ शकते. थर्ड कंडिशन काय होऊ शकते? जर दुसऱ्या सभागृहाला विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून त्याच्याकडून विधेयक पारित न होता 6 महिन्यांहून अधिक काळ लोटलेला असेल,
सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला असेल, वरीलपैकी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रपती त्या विधेयकावर विचार विमर्श करण्याच्या व त्यावर मतदान करण्याच्या प्रयोजनार्थ एक संयुक्त बैठक बोलवू शकतात. राष्ट्रपती आपला असा उद्देश सभागृहाची बैठक चालू असल्यास, संसदेद्वारे किंवा बैठक चालू नसल्यास जाहीर सूचनेद्वारे अधिसूचित करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत साध्या आणि सोपा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. काय प्रश्न विचारला जाईल? प्रश्न अशा स्वरूपाचा विचारला जाईल की बाबा, अर्थसंकल्पीय अधिवेशन खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाडलं जातं साधारणपणे, किंवा पावसाळी अधिवेशनाचा कालखंड हा साधारण कधीपासून कधीपर्यंत असतो, नोव्हेंबर ते डिसेंबर या कालखंडामध्ये पार पडणारे जे संसदेचे अधिवेशन असते त्याला खालीलपैकी कोणते अधिवेशन म्हणतात? अर्थसंकल्पीय, पावसाळी, हिवाळी यापैकी नाही, अशा स्वरूपाचा एक प्रश्न. किंवा अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की कलम 100 संदर्भात कास्टिंग वोट, ज्याला निर्णायक मतदान पद्धती म्हणतात, निर्णायक मतदान पद्धतीचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमामध्ये आहे? तर कलम 100 आहे. किंवा तुम्हाला प्रश्न विचारला जातो संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकीचा या ठिकाणी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमामध्ये केलेली आहे? तर कलम 108 केलेली आहे. अत्यंत सोप्या साध्या शब्दामध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न तुम्हाला अत्यंत साधे वन लाइनर बीट विचारतात. पोलीस भरती, तलाठी, लिपिक टंक लेखक, संयुक्त गट क परीक्षा, वनविभाग, रेल्वे अशा वेगवेगळ्या परीक्षांसाठी ज्यावेळेला तुम्ही भारतीय राज्यघटना हा विषय अभ्यासता त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणे समजून येईल की वर्ग 3 वर्ग 4 पदांसाठी अत्यंत फॅक्च्युअल साधे आणि सोपे प्रश्न विचारलेले असतात. आणि आपण जो अभ्यास सध्या आता पाहतोय ह्या अभ्यासाच्या बळावर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही MPSC राज्यसेवा परीक्षापर्यंत, PSI STI संयुक्त गट ब परीक्षेपर्यंत, किंवा टॅक्स असिस्टंट क्लर्क एक्साईज सब इन्स्पेक्टर संयुक्त गट क परीक्षेपर्यंत सुद्धा मजल घेऊ शकतात. इतक्या दर्जाचं आणि इतक्या उत्कृष्ट पद्धतीचं आपण या ठिकाणी मटेरियल तुम्हाला देतो आहोत, इतके सुंदर लेक्चर या ठिकाणी घेत आहोत. सर्वच विषयांचे लेक्चर अत्यंत सुंदर आहेत. तुम्ही संपूर्ण लेक्चर ऐकावेत, वाचावेत, शक्य झाल्यास नोट्स काढून ठेवावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी, तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. दिव्य विवेकानंद करिअर एक्सप्रेस सदैव आपल्यासोबत. धन्यवाद.